आज आपण दोन रंगीत कागदी पट्ट्यांचा वापर करून एकमेकात गुंतलेले दोन हृदय बनवूयात. ही एकमेकात गुंतलेली दोन हृदय बनवण्यासाठी तुम्हाला लागेल दोन रंगीत 20x3 cm लांबीच्या कागदी पट्ट्या, कात्री, सेलोटेप आणि डिंक. पहिल्यांदा तुम्ही एका पट्टीच्या मध्यभागी डिंक लावून दुसरी पट्टी लंबरूप असे चिटकून घ्या. आता पिवळी पट्टी आपल्याला गोलाकार चिटकवायची आहे, पण चिटकवताना ट्विस्ट करायचं आहे. एका साईडने आपण 180 डिग्री कोणामध्ये पट्टी वळवून आता ही चिटकवलेली आहे. तशीच आपल्याला दुसरी पट्टीही ट्विस्ट करून एकमेकांना चिटकवायची आहे. पण लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे जर पिवळी पट्टी आपण एका साईडने वळवली असेल तर केशरी पट्टी आपण त्याच्या विरुद्ध साईडने वळवून चिटकवणार आहोत. अशी दुसरी पट्टी ही आपण विरुद्ध साईडने ट्विस्ट करून चिटकवलेली आहे. आता या ट्विस्ट झालेल्या दोन मोबियस स्ट्रीप आपल्या रेडी झालेल्या आहेत. यामध्ये आपण पहिली स्ट्रीप जर क्लॉकवाईज ट्विस्ट करून चिटकवली असेल तर दुसरी पट्टी आपण अँटीक्लॉकवाईज ट्विस्ट करून चिटकवलेली आहे. आता या दोन्ही स्ट्रीप आपल्याला कात्रीच्या सहाय्याने मधोमध कापायच्या आहेत. आपण पहिली पट्टी कापत आहोत. पहिली पट्टी कापून झाल्यावर आता आपण ही दुसरी पट्टीही कापून घेऊयात. कापताना मधोमध कापत आहोत आपण. आता या दोन्ही पट्ट्या कापलेल्या नीट ठेवून पाहिल्या तर तुम्हाला अशी दोन हृदय एकमेकात गुंतलेली दिसतील. अशी मोबियसची स्ट्रीप वापरून आपण एकमेकात गुंतलेली दोन हृदय बनवलेली आहे. किती छान आहे ना. अशा रंगीबेरंगी हृदयांची तुम्ही चेन पण बनवू शकता.